आयला बघता बघता आठवडा झाला रिटायर होऊन, त्या दिवशीचा तुम्हा मंडळींचा सचिन सचिनचा गजर अजून कानात घुमतोय। तो एन्जॉय करायचा असतो पण रिटायर माणसाचं कुठलं आलं तेवढं नशीब। त्या दिवशी मुलाखतीत काय सांगितलं की सकाळी उठल्या उठल्या मी चहा बनवला, तेव्हापासून अंजली रोज बेट्टी मागायला लागली। मग काय बनवून देतो चहा। आंघोळीला जायला लागलो की अर्जुन मध्येच रस्ता अडवतो, हे बाबा तू काय रिटायर झालायस आता, मला शाळेत जायचंय, मी आधी बाथरूम मध्ये जाणार असं सांगतो। काय बोलायचं, आंघोळ वगैरे आटपून कुठे कोळशावर टेकत नाही तोच अंजलीचा मिक्सर ग्राइंडर सुरू होतो। ओ भारतरत्न, आपलं कन्यारत्न आता मोठं झालंय, सारला रोज शाळेत सोडायची आणि आणायची जबाबदारी तुमची। एवढी वर्ष मी मेली एकटीने संसार केला, चांगली डॉक्टरकी सोडून मुला बाळांचं पाहिलं, तुम्ही एवढे खोऱ्याने पैसे कमवले, त्यातल्या पई पईचा हिशोब ठेवला, दान धर्म केला, तो देखील माझ्या आईच्या आपणाऱ्या संस्थेसाठी। एवढं करून मला काय मिळालं, मोठा भारतरत्न पुरस्कार मिळाला तर आपल्या आईला अर्पण करून टाकला, माझी मेलीची कदरच नाही। असं म्हणत अंजलीनं डोळ्याला टिश्यू पेपर लावला। शोएब अख्तर आणि शेन वॉर्नच्या बॉलिंगवर रन्स काढणं खूप सोपं असतं राव, पण बायकोच्या बॉलिंगवर खेळताच येत नाही। काल द्रविड आणि गांगुलीलाही फोन केला, रिटायरमेंट नंतर तुम्ही घरी वेळ कसा काढता असं विचारलं, तर द वॉल द्रविड कोसळूनच पडला। घरोघरी मातीचीच मैदानं। आता नीता भाभीलाच फोन करून सांगणार आहे, सारख्या रिटायर क्रिकेटपटूंना दिवस झकलावे लागणार नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।